देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय। देशात काल दिवसभरात 360,000 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत आणि गेल्या 24 तासांमध्ये 3,293 कोरोनाग्रस्तांचा बळी गेलेला आहे। देशातील कोरोना बळींचा आकडा 2,00,000च्या पुढे गेलेला आहे। भारतात कोरोनाचे 29,78,709 ऍक्टिव रुग्ण सध्या आहेत आणि त्यामुळे भारतामध्ये सध्या आपण पाहिलं तर कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय आणि सध्या 29,78,709 रुग्ण कोरोनाचे उपचार घेतात आणि 3,60,000 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे। बातमी मागची बातमी म्हणजे जळगाव शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या सारा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी प्रतिभा परदेशी या महिलेचा मृत्यू झाला। रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने काही मिनिटातच रुग्ण रक्तगावला असा नातेवाईकांचा आरोप आहे। न्याय मिळत नाही तोपर्यंत रुग्णालयातून मृतदेह नेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे। यवतमाळ शहरातील शहा या कोविड रुग्णालयात रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली। रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याचं तसंच उपचार सुरू करण्यास चालढकल केल्यानं रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे। दरम्यान तोडफोड करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। धारावीत आठवड्याभरात रुग्णसंख्या 50% कमी झालेली असताना आता ही संख्या घटून 20 खाली आली आहे। धारावीत आज 18 रुग्ण सापडले असून रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 188 दिवसांवर पोहोचलाय। तर गेल्या 7 दिवसांमध्ये रुग्णसंख्या केवळ 0.86% वाढली आहे। पंढरपुरात पार पडलेल्या पोटनिवडणुकीनंतर कोरोना रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली आहे। मागील महिन्यात मार्चमध्ये रुग्णसंख्या 705 घरात वाढत होती आणि आता 26 एप्रिलला रुग्णसंख्या थेट 3,146 पोहोचली। चाचण्यांच्या तुलनेमध्ये असलेला संसर्गाचा दर देखील 7.6% अधिक एप्रिलमध्ये पाहायला मिळतोय। तो 14.95% गेला आहे। औरंगाबादकरांसाठी आता दिलासादायक बातमी, कारण औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटलेली आहे। महिन्याभरानंतर काल रुग्णसंख्या 958 स्थिरावली आहे, तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 12,000 झालेली आहे। मंगळवारी जिल्ह्यामध्ये एकूण 958 रुग्ण आढळून आले। मंगळवारी 26 रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले। दिल्लीतील कामगारांसाठी दिल्ली सरकारनं मोठा निर्णय दिलेला आहे। दिल्लीतील नोंदणीकृत कामगारांना कोरोना झाल्यास 5 ते 10,000 मदत दिल्ली सरकारनं घोषित केली आहे। ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या कामगारांनी दिल्ली सोडून जाऊ नये यासाठीच ही योजना आखण्यात आली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे